जानेवारी पूर्व संध्या वर्धापन दिनानिमित्त दक्ष पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तर्फे अंध मुलींची शाळा गणपती मंदिर जवळ धुळे या ठिकाणी दिनांक 25/1/23 रोजी बुधवारी 4:30 गोळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आलेले मान्यवर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मनप्पा शीतल नवले सभापती आनंद लोंढे गौतम पगारे हर्षवर्धन दैते राजेंद्र बोरसे अनिल दामोदर अॅडव्होकेट विशाल साळवे मान्य रामकृष्ण नेरकर अॅडव्होकेट राहुल वाघ मान्य शंकर अण्णा करात मान्य राज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। अंध या कार्यक्रमाचे आयोजक मान्य संस्थापक अध्यक्ष बापू बागुल अमोल भाऊ जाधव किरण गायकवाड संदीप करणकाड सुरेश बागुल नितीन परदेशी देवीदास अण्णा वाघ विनोद बाविस्कर विशाल जाधव सर आदी उपस्थित होते। कार्यक्रमानंतर अंध मुला मुलींना जेवण दिले तसेच स्वयंपाक करण्यासाठी भांडे व कुकर याची भेट देण्यात आली। पत्रकार जो आहे पत्रकार हा जो काही घटक आहे समाजातला हा घटक सातत्याने या संपूर्ण शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे पत्रकार असतील देशात पत्रकार असतील ते सातत्याने उघड्या डोळ्याने वावरत असतात आणि या शहरामध्ये कोण वंचित आहे कोण चांगलं काम करतोय कुठली संघटना चांगलं काम करते आहे आणि कुठला माणूस या शहरासाठी झटतोय कुठली संघटना या शहरासाठी झटते या प्रकारचं जे काही सगळं लक्ष असतं बारीक लक्ष या पत्रकारांचं असतं आणि हे जे काही काम आहे दक्ष पत्रकार संघाने केलेलं आहे। दक्ष पत्रकार संघ वर्षभर अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतो आणि आगळ्या वेगळा त्यांचा कार्यक्रम नेहमी असतो। 14 एप्रिलला देखील अतिशय भव्य आणि अतिशय आकर्षक लक्षवेधी घेणारा कार्यक्रम दक्ष पत्रकार संघातर्फे असतो आणि त्या कार्यक्रमाची वाट वर्षभर सगळे दलित बांधव असतील सगळे जे काही संघटना असतील त्या आतुरतेने बघत असतात की या वर्षी दक्ष पत्रकार संघातर्फे कुठल्या प्रकारचा कार्यक्रम होणार आहे। मित्रांनो आपण आपल्याला डोळे आहेत आपण उघड्या डोळ्यांनी संपूर्ण जग बघू शकतोय या प्रकाशात काय अतिशय चांगली वस्तू आहे त्याच्याकडे आपण बघू शकतोय अतिशय निरखुर आपण बघतो आपलं आवडतंय आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करतो पण हे जे काही अंध बांधव आहेत हे आपले जे काही अंध विद्यार्थी आहेत त्यांना प्रकाश देण्याचं त्यांना वस्तू दाखवण्याचं त्यांना दिशा दाखवण्याचं जे काम त्यांचे शिक्षक करतायत त्यांचे मुख्याध्यापक करतायत त्यांचं खरोखर मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो त्यांचं की फार मोठं काम तुम्ही या अंध विद्यार्थ्यांसाठी करताय त्यांना जग दाखवण्याचं काम तुमच्या दृष्टीने करताय आणि हे काम तुम्ही असंच सातत्याने करत राहावं आणि तुमच्या पाठीवरती जी काही कौतुकाची थाप आहे या धुळे शहर सातत्याने देत राहील आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं आणि आमचा उत्साह या ठिकाणी छोटा काली कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं आणि काही दिवसाच्या माध्यमातून या ठिकाणी अंध मुलांची शाळा आहे त्या मुलांना दक्ष पत्रकार संघातर्फे एक छोटा काही कार्यक्रम ही गोळवा कार्यक्रम संपूर्ण दक्ष पत्रकार संघाच्या टीमने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमामध्ये एक छोटा काही कार्यक्रम करत असताना त्या ठिकाणी मुलांना किचनचे जे काही भांडे आहेत आणि त्याचबरोबर एक गोळवा म्हणजे जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी केला गेलेला आहे। दक्ष पत्रकार संघ वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत असते त्याच पद्धतीने बालिका दिवस असल्या कारण असतो या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला गेला। आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।